नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या. राज्यात 10 धडाकेबाज निर्णय आजपासून लागू. 1 सप्टेंबर रविवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत. या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया. तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटणावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया. तर बघा, 1 सप्टेंबर 2024 पासून अनेक महत्त्वांच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत, ज्याचा परिणाम गुगल, आधार, UPI आणि मोबाईल सेवांवर होणार आहे. तुमचे डिजिटल आणि आर्थिक व्यवहार अधिक सुरक्षित आणि सोपे करणे हा या बदलांचा उद्देश आहे. तर बघा, आज सप्टेंबर महिन्यातील पहिला दिवस. महिन्याच्या सुरुवातीला सर्वसामान्यांना महागाईचा शॉक बसला आहे. देशात आजपासून गॅस सिलेंडरचे दर पुन्हा वाढले आहेत. तेल वितरण कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किमती 39 रुपयांनी वाढवल्या आहेत. नवीन दर रविवार म्हणजे 1 सप्टेंबर 2024 पासून लागू झाले आहेत. या वाढीनंतर राजधानी दिल्लीत 19 किलो LPG सिलेंडरची किंमत 1691.50 पैसे झाली आहे. त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल बघा, गुगलने 1 सप्टेंबरपासून आपल्या प्ले स्टोअर धोरणात बदल केला आहे. या अंतर्गत गुगल प्ले स्टोअरवरून अनेक कमी दर्जाचे ॲप काढून टाकणार आहे. गुगलचे म्हणणे आहे की हे ॲप्स मालवेअर स्त्रोत असू शकतात आणि वापरकर्त्यांची सुरक्षा धोक्यात आणू शकतात. अँड्रॉइड स्मार्टफोन वापरकर्त्यांची सुरक्षा आणि गोपनीयता सुधारणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल बघा, मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची अंतिम तारीख 14 सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. यानंतर तुम्ही आधारशी संबंधित काही गोष्टी मोफत अपडेट करू शकणार नाही. 14 सप्टेंबरनंतर आधार अपडेट करण्यासाठी शुल्क भरावे लागणार आहे. यापूर्वी मोफत आधार अपडेटची अंतिम तारीख 14 जून 2024 होती, ती 14 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली होती. तर बघा, त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल, 1 सप्टेंबरपासून फेक कॉल्स आणि मेसेजवर बंदी घालण्यात येणार आहे. काही काळापूर्वी ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना फेक कॉल्स आणि फेक मेसेजला आळा घालण्याचे निर्देश दिले होते. ट्रायने फेक कॉल्स आणि मेसेज बंद करण्यासाठी पुन्हा एकदा कडक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. निर्देशांमध्ये असे म्हटले आहे की जिओसारख्या सर्व दूरसंचार कंपन्या एअरटेल, ओडाफोन, आयडिया, BSNL इत्यादींनी 30 सप्टेंबरपर्यंत टेलिमार्केटिंग कॉल्स आणि कमर्शियल मेसेजिंग 140 मोबाईल नंबर सिरीजपासून ब्लॉकचेन आधारित DLT म्हणजेच डिस्ट्रीब्युटेड लेझर टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्मवर शिफ्ट करावे. यानंतर 1 सप्टेंबरपासून या क्रमांकावरून येणारे फेक कॉल्स आणि मेसेज बंद होतील अशी अपेक्षा आहे. त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल बघा, केंद्र सरकार सप्टेंबरमध्ये कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा करू शकते. सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ करेल अशी अपेक्षा आहे. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना 50% महागाई भत्ता दिला जात आहे, तर 3% वाढीनंतर तो 53% होईल. त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल बघा, जर तुम्ही HDFC बँकेचे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. HDFC बँकेने सांगितले आहे की ते युटिलिटी व्यवहारांवर उपलब्ध रिवॉर्ड पॉइंट्सची मर्यादा निश्चित करेल. यानुसार HDFC क्रेडिट कार्ड ग्राहकांना प्रत्येक महिन्याला युटिलिटी ट्रान्झॅक्शनमध्ये फक्त 2000 पॉईंट्सपर्यंतच कमाई करता येणार आहे. HDFC बँक यापुढे थर्ड पार्टी ॲप्सद्वारे शैक्षणिक पेमेंटसाठी रिवॉर्ड पॉईंट ऑफर करणार नाही. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, IDFC फर्स्ट बँक देखील 1 सप्टेंबरपासून क्रेडिट कार्डशी संबंधित नियम बदलणार आहे. IDFC फर्स्ट बँकेने म्हटले आहे की ते क्रेडिट कार्डवर देय असलेली किमान रक्कम आणखी कमी करेल. यामुळे कार्डधारकांना पेमेंट करणे सोपे होईल. तसेच बँकेने पैसे भरण्याची देय तारीख कमी केली आहे. बँकेने पेमेंटची देय तारीख 18 वरून 15 दिवसांवर आणली आहे.